नाशिकमध्ये बंद दरम्यान तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय. समस्त सकल हिंदू समाज समितीकडून आता नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान पंचवटी भद्रकाली परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय. तर काही तरुणांच्या रॅलीमुळे त्याचप्रमाणे दुकाने बंद करण्यास आग्रह केल्यामुळे वातावरणामध्ये तणाव वाढलाय. दूध बाजार भद्रकाली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. स्वतः पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शांततेचं आवाहन ते करतात. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नाशिकमधून. योगेश जी, आपण पाहतोय नाशिकमध्ये बंद दरम्यान तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे, नेमकं या ठिकाणी असं काय घडलं होतं की तणाव या ठिकाणी निर्माण झाला? खरं तर आज पूर्ण नाशिक जिल्हा बंदची हाक बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये काही अत्याचार झाले त्या बाबतीमध्ये देण्यात आलेली होती आणि त्यामुळे वातावरणामध्ये तणाव आज निर्माण झाला. आज सकाळी अनेक ठिकाणी दुकानं सुरू असल्यामुळे काही तरुणांनी ही दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहरातल्या कॉलेज रोड परिसर असेल, तिबिटियन मार्केट परिसर असेल, भद्रकाली परिसर असेल, या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न हा तरुणांनी केला आणि त्या ठिकाणी थोडीशी बाचाबाची या दुकानदारांमध्ये आणि तरुणांमध्ये झाली आणि त्यातून खरं तर तणाव हा निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीनं ही रॅली काढण्यात आली होती तिच्यातले तरुणांची जी काही भाषा होती त्यामुळे यामध्ये भर पडलेली आहे. आपण बघू शकतो आता भद्रकाली परिसरामध्ये तणाव आपल्याला जास्त दिसतोय. एका दोन गटांमध्ये हे संपूर्ण तणाव वाढलेला आहे. एका बाजूला हा तणाव जो आहे तो रोखून धरण्याचा प्रयत्न नाशिक पोलीस शहर पोलीस करताना दिसत आहेत. जी काही लोकं या ठिकाणी आली आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न आणि ती जी गर्दी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो आहे. संपूर्ण वातावरणामध्ये खरं म्हणजे तणाव हा वाढतो आहे आणि त्यामुळे पोलीस पूर्णपणे त्याला नियंत्रण करण्यासाठी टास्क फोर्स ही रस्त्यावर उतरण्यात आली आहे. आपण बघू शकतो की रॅपिड फोर्ससुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि कुठलाही वेळेवर दगडफेक झाली किंवा कुठलाही प्रकार घडला तर त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो आहे. खरं म्हणजे या परिसरामध्ये अनेक तरुण हे आता फिरत आहेत टोळक्याने आणि केव्हाही अजून गडबड वाढू शकते. अनेक एक दोन ठिकाणी गाड्याही तोडफोड करण्यात आलेली आहे, बाईकची तोडफोड करण्यात आली आहे आणि त्यामुळे संताप जो आहे हा तरुणांमध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे. दोन्ही गटांमध्ये हा संताप या ठिकाणी दिसत असल्यामुळे आता भद्रकाली परिसरात पूर्ण फोर्स हा तैनात करण्यात आलेला आहे. चारी बाजू ज्या आहेत रस्त्याने येणाऱ्या त्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आणि त्यात 3 वाजता ही शांतता समिती म्हणजे जी का आपण म्हणूया हिंदू सकल समितीचा मोर्चा रॅली ही काढण्यात येणार होती आणि ही रॅली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होती. त्यामुळे या वेळेतच हा सगळा प्रकार या ठिकाणी घडलेला दिसून येतो आहे.